मराठी मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी आजच आमचा चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. तर आज आपण खास गप्पा मारणार आहोत ते म्हणजे मिनल याच्यासोबत. खास त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. तर मिनल, मला सांग, तुझा जन्म कधी झाला? माझा जन्म 23 डिसेंबर ही माझी बर्थडेट आहे. आणि आय एम सो सॉरी, मी त्याचा इयर नाही सांगणार. जन्म ठिकाण? कल्याण. शिक्षण तुझं कुठे झालं? सुभेदारवाडा, कल्याण. त्यानंतर कॉलेज? बिर्ला कॉलेज. तुझा पहिली एकांकिका कोणती होती? रंग बदलत्या प्रेमाचे. पहिलं नाटक तुझं कोणतं होतं? यदा कदाचित द्रौपदी. पहिली मालिका? वरचा क्लास. पहिलं मिळालेलं आत्तापर्यंतचं पहिलं बक्षीस कोणतं होतं? एकांकिकेलाच मिळालं होतं माझ्या एका बेस्ट ॲक्ट्रेसचं तेच. आणि नॉमिनेशन होतं मला कळत नकळत नाटकासाठी, त्याच्यासाठी बेस्ट ॲक्ट्रेसचं पण अवॉर्ड मिळालं होतं. आणि पहिलं आत्तापर्यंतची आठवणी झालेली भूमिका कोणती? भूमिका बऱ्याच आहेत रे आठवणीत राहणाऱ्या. आणि मी इतकी लकी आहे ना की मला छान कॅरेक्टर्स मिळतात सगळे. पण सगळ्यात पहिली कळत न कळत मधली रसिका. मराठीमधला फेवरेट ॲक्टर? गिरीश कुलकर्णी. फेवरेट ॲक्ट्रेस कोण तुझी? रोहिणी हटंगडी. हिंदीमधलं बेस्ट ॲक्टर? आमिर खान. हिंदीमधली बेस्ट ॲक्टरेस? माधुरी दीक्षित. तुला कोणाबरोबर स्क्रीन शेअर करायला आवडेल? सलमान खानला बघून मोठी झाली आहे, त्याच्याबरोबरच करायला आवडेल. आणि तुझा आत्ता जो आता करायचा आहे असा ड्रीम रोल कोणता? फॅमिली मॅन 2 मध्ये समंथानी केलेलं कॅरेक्टर.